नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक अपडेट यात या, स्पेशल तुम्हाला स्व महत आता महत्त्वाची जी अपडेट आहे ती समोर तुमच्यासमोर आणतो आहे आणि खरंच त्यासाठीच लाईव्ह आलो आहे आता खरं तर एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती आज समोर आली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ फेररचनेबाबत खरं तर काल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद यांनी एक कार्यक्रम अटेंड केला आणि त्याच्यानंतर थेट दिल्लीला रवाना झाले त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे तेही दिल्लीत रवाना झाले आणि वेगवेगळ्या ते रवाना झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं होतं त्यातली एक महत्वाची चर्चा जी समोर आणली आली होती ती म्हणजे मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आपल्याला माहीत आहे आठ आमदार जे काँग्रेसमधून भाजपात आले त्याच्यानंतर त्यांना अजूनही कुठलेही जे आहे ती मंत्रिपद दिलेलं नाही आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक समोर जी घटना समोर येते ती म्हणजे आज जी महत्त्वाची बैठक जी झाली दिल्लीत त्या बैठकीत जो मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय जो आहे त्याच्यावर खरं तर प्रामुख्याने चर्चा केल्याची खात्रीदायक जी माहिती आहे ती आमच्या प्रतिनिधींकडून जी आहे ती समोर आली आहे आमच्या सूत्रांकडून आणलेली आहे आता ही माहिती नेमकी काय नेमकं का आहे ते आपण आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे प्रदेशाध्यक्ष सदानशेट तानावडे यांच्यासमेत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत अनेक जे आहे ते विषयांवर चर्चा करण्यात आली आहे त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आपल्याला माहीत आहे अनेक काही दिवसांपासून ह्या सगळ्या चर्चेला उदाहरण आलं आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि वेळोवेळी हे जे प्रकरण जे आहे ते आपण वेळ जे वेळ येई आल्यावर हा या निर्णयावर आपण काय तो काढणार किंवा त्यावर डिसिजन घेणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी सांगितलंय मात्र अजून मला वाटतं अनेक महिने उलटले तरी यावर काय बाब याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही मुख्य आणि प्रत्येक जी भारता भाजपाची जी जी केंद्रीय श्रेष्ठी असो किंवा स्थानिक जे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत ती वेळोवेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांकडे बोट दाखवताना दिसली आहेत सी टी रवी प्रभारी सी टी रवी असो किंवा सदनशे तानावडे असो प्रदेशाध्यक्ष यांनी या संदर्भात यांच्याशी विचार विचारणा केली असता किंवा त्यांच्याशी बोल बोललं असता त्यांनी थेट मुख्यमंत्री हे जो डिसिजन आहे तो घेणार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमक्या या बैठकीत नेमकं काय घडलं हे तरी जरी कळू शकलं नाहीत किंवा हे जे मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती मंत्रिमंडळ फेररचना जी आहे ती केव्हा नेमकी होणार आहे याबाबतची जरी माहिती मिळू शकली नाही तरी या बैठकीत मंत्रिमंडळ फेररचनेबाबत निश्चितरित्या ब जी बोलणी जी आहे किंवा जी बैठकीत चर्चा जी आहे ती झाल्याची खात्रीलायक माहिती आमच्या हाती आलेली आहे एकंदरीतच आपण जर बघायला गेलो तर काँग्रेसमधून भाजपात आलेले अनेक जे आठ आमदारांपैकी अनेकांना जी आहे ती महामंडळ देण्यात आली आहेत मात्र तीन जे ज्येष्ठ आणि वरिष्ठ जे आमदार आहेत त्यातले दिगंबर कामत असो अलेक्स सिक्वेरा असो आणि मायकल लोबो हे तीन जे आमदार आहेत त्यांना कुठलंही ना महामंडळ दिलेलं नाही किंवा कुठलीही जबाबदारी दिलेली नाही त्यामुळे आता नेमकं जर फेररचना झाली तर नेमकी ह्याच्यापैकी या तिघांपैकी कुणाला नेमकं मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे हे पाहणं सध्या उत्सुकतेचं आणि महत्त्वाचं ठरलं आहे आपल्याला माहीत आहे दोन दिवसांपूर्वी कलंगूटचे आमदार मायकल लोबो यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तिथे गेले होते त्यांनी बोलता बोलता असंच एक विधान केलं होतं की लवकरच आने वाले हे अशा तऱ्हेचं विधान जे आहे ते मायकल लोबोनी केलं होतं त्याच्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सावंतांनी त्याला दुजोरा देत लवकरच काय तो निर्णय होणार आहे आणि चांगलं जे फळ जे आहे ते मायकल लोबो यांना मिळणार असल्याचं एक तिथे आशावाद निर्माण केला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही मंत्रिमंडळ फेररचनेबाबतची महत्त्वाची झालेली बैठक त्यामुळे आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सदानंद टाळावर जे प्रदेशाध्यक्ष आहे ते गोव्यात आल्यानंतर नेमका कधी याची घोषणा करतायत कधी नेमकी ही फेररचना होती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय त्याच दुसरी एक बाजू आपल्याला लक्षात घेत घेतली पाहिजे जर फेररचना झाली तर कुठल्या नेमक्या मंत्र्यांना मंत्री पाय उतार व्हावा लागेल किंवा त्यांना बाहेर काढलं जाईल हेही सध्या चर्चा चर्चेचा मोठा भाग चालला नेमका भाग जो आहे तो तिथे उपस्थित चालला आहे आणि या सगळ्यावर आता मुख्यमंत्री नेमकं कशा तऱ्हेनं हे या सगळ्याकडे पाहतं आहे हे आता सध्या महत्त्वाचं ठरलं आहे कारण आपण माहे आपल्याला माहीत आहे फक्त सात विरोधक आहेत आणि सगळे जे आमदार आहेत ते सध्या भाद्र भाजपाच्या समर्थनार्थ आहेत त्यामुळे नेमकं कुणाकडे ही जबाबदारी जाती आहे इत इतर आमदारांना कसं कशा तऱ्हेनं इतर आमदारांची समजूत काढली जाते कशा तऱ्हेंना समजूत काढून एखाद्या किंवा दोन मंत्र्यांना त्या पदावरून खाली बोलावलं आहे हे सगळं आता उत्सुकतेचं ठरलं आहे आणि गोवा गोमंतकीयांसाठी हा एक महत्त्वाची जी घडामोड जी आहे ती समोर आली आहे ह्या सगळ्या बैठकीत दुसरी एक महत्त्वाची चर्चा झाली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपल्याला माहीत आहे एकतीस जुलैला जे सध्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आहे यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यसभेसाठी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ टाणावडे आणि एका उद्योजकाचं नाव जे आहे ते समोर आहे म्हणजे दोन जे उमेदवार जे आहेत ते सध्या रिंगणात नाव म्हणजे त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहेत एक प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ टाणावडे आणि दुसरे एक उद्योजक जे आहेत ते या सगळ्या पदासाठी कुठेतरी त्या स्पर्धेत आहेत आणि नेमकं ह्या सगळ्यात कोणाला नेमकी वर्णी लागते आहे कोणाची वर्णी लागते आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे नेमकं राज्यसभेवर कोण बसतं आहे किंवा राज्यसभेच्या कि राज्य खासदारपदी कोण बसतं आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची जी चर्चा आहे ती जे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत यांच्याबरोबर झाली आहे त्यामुळे ह्या बैठकीत नेमकं काय घडलं आहे ही जर आपल्याला माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला मंत्रिमंडळ फेररचनेबाबत राज्यसभेबाबत आणि दुसरी महत्त्वाची चर्चा झाली आहे ती म्हणजे लोकसभेबाबत आपल्याला माहीत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय जी जे जे पार्टी आहे पक्ष आहेत ते सक्रिय झालेले दिसून येत आहेत राष्ट्रीय असो किंवा ग्रामीण त्हेनं ग्रामीण जे पक्ष असो हे मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेले दिसून येत आहेत त्यात भाजप पूर्णतः सक्रिय झालेला आहे दक्षिण गोव्यात नेमकं कोण दक्षिण गोव्यात भाजपसाठी उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाणार आहे हे सध्या महत्त्वाचं ठरलं आहे थर। तर उत्तर गोव्यात भाऊंना देण्याबाबत अनेकांनी आपले मतं मांडलेले आहेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तणावडे यांनीही याच्याबाबत जो आहे तो काही दिवसांपूर्वी प्रुडंट यांच्या हेड ऑन कार्यक्रमात हेड ऑन कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं होतं की भाऊंना जर उमेदवारी दिली तर त्यांना सम त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत किंवा आमचं मत जे आहे ते राज्य पातळीवर भाऊंनाच आहे अशा तऱ्हेचं विधान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ ताणावडे यांनी केलं होतं किंबहुना ज्यावेळी साखळीची न जे नगरपालिकेच्या ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनीच भाऊनाच मतं देऊन त्यांना विजयी करून आणूया अशा तऱ्हेचं विधान जे होते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलं होतं त्यामुळे जी उत्तर गोव्यासाठी भाजपसाठी भाऊंचा जो पगडा आहे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा जो पगडा आहे तो स जास्त जड पडलेला दिसून येतोय मात्र एकंदरीतच पुन्हा एकदा उत्तर गोव्याची उमेदवारी नेमकी कुणाला जाहीर होते दक्षिण गोव्यातील उमेदवारी नेमकी कुणाला जाहीर होते हे पाहणं सध्या अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे मात्र तुर्तास सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ ताणावडे गोव्यात आल्यानंतर यावर नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरलंय अशा वेगवेगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू पाहत रहा गोवन वार्तालाइव्ह